सासवडमध्ये विजय शिवतारेंनी बैठक बोलावली आहे. बैठकीला कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित आहेत. विजय शिवतारे हे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सासवडमध्ये कार्यकर्त्यांची समर्थकांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला कार्यकर्ते समर्थक शिवतारे यांचे समर्थक उपस्थित आहेत. बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. बारामती लोकसभा ते पिंजून काढतायत. ठिकठिकाणी त्यांच्या बैठका सुरू आहेत. कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या बैठका चर्चा सुरू आहेत. सासवडमध्ये सुद्धा त्यांची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत. नवनाथ, विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या बैठका सुरू आहेत. नक्कीच जगदीश, आज विजय शिवतारे यांनी सासवड या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवायची अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांसमवेत घेतलेली आहे. एकूणच कालच विजय शिवतारे यांनी इंदापूर तालुक्याचा दौरा केलेला होता आणि त्याच दरम्यान इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांची देखील विजय शिवतारे यांची भेट झालेली होती. त्यांनी त्यावेळेस भरणे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता. महायुतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल, आपल्याला जो उमेदवार महायुतीचा असेल त्याचं काम केलं पाहिजे अशी भूमिका देखील भरणेंनी विजय शिवतारे यांना सांगितली होती. मात्र विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि शरद पवार हे राक्षसी असल्याचं देखील आजच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे अशी भूमिका जी आहे ते आता कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी घेतलेली आहे आणि ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी त्यांनी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका देखील आता या बैठकीमध्ये घेतलेली आहे. एकूणच आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे जगदीश. मात्र नवनाथ, दत्तात्रय भरणेच नाही तर राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी सर्वच नेते हे शिवतारे यांना लोकसभा निवडणूक लढवू नका असं म्हणत आहेत. मात्र तरीसुद्धा शिवतारे यांच्या संपूर्ण मतदारसंघात बैठका सुरू आहेत. बैठकांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? आज सासवडमध्ये विजय शिवतारे यांनी बैठक घेतलेली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गाव अनेक पुरंदर तालुक्यातील सरपंच या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एकूणच राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र विजय शिवतारे निवडणूक लढण्यास ठाम आहेत. माझ्यावर कुठलीही कारवाई झाली तरी मी त्या कारवाईला घाबरणार नाही. एकनाथ शिंदे यांची भेट देखील विजय शिवतारे यांनी घेतलेली होती. त्यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र विजय शिवतारे यांची भूमिका जी आहे ती अजित पवार आणि शरद पवार यांना कुठेतरी आता धडा शिकवायचा ही भूमिका जी आहे ती ठामपणे विजय शिवतारे यांनी घेऊन आता बारामती लोकसभा मतदारसंघ ही निवडणूक लढवायची अशी ठाम भूमिका आता कार्यकर्त्यांसमवेत घेतलेली आहे. धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल. तर विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये मात्र तुतुमयमय सुरू आहे. विजय शिवतारे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.